नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इतिहास विषयाच्या पहिल्या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत। इयत्ता 8वी, विषय इतिहास, पाठ क्रमांक 1, इतिहासाची साधने, भाग 2। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागात आपण इतिहासाच्या विविध साधनांचा अभ्यास केला होता। यात आपण भौतिक साधने, लिखित साधने व मौखिक साधने इत्यादी साधनांचा सविस्तर अभ्यास केला होता। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आणखीन काही इतिहासाच्या आधुनिक साधनांच्या विषयी माहिती घेणार आहोत। या व्हिडिओद्वारे आपण पुढील 3 घटकांचा अभ्यास करणार आहोत। 1, दृक साधने, 2, श्राव्य साधने आणि 3, दृक श्राव्य साधने यांचा अभ्यास करणार आहोत। पहिला आपण हे 3 घटक म्हणजे काय ते पाहू। दृक साधने म्हणजे काय बरं? दृक साधने म्हणजे दृश्य स्वरूपातील साधने। याचा अर्थ आपण ती साधने डोळ्याने पाहू शकतो। उदाहरण चित्रे, छायाचित्रे। आता दुसरा घटक श्राव्य साधने म्हणजे काय बरं असू शकेल? श्राव्य साधने म्हणजे अशी साधने जी फक्त आपण कानाने ऐकू शकतो। यात मग ध्वनी मुद्रणे, ध्वनी फिती, रेकॉर्ड यांचा समावेश होतो। आता तिसरा घटक दृकश्राव्य साधने काय बोलते? अशी साधने जी आपण कानानेही ऐकू शकतो आणि डोळ्यांनी ती घटना जशीच्या तशी पाहूही शकतो। ती साधने म्हणजे दृकश्राव्य साधने। यात मग चित्रफितींचा समावेश होतो। After a 241-mile-long trek lasting for 24 days, the pilgrims reached the promised land on the morning of April 5th. Sarojini Naidu received Gandhi and his followers on the outskirts of the village. After relaxing for a few hours, he set out to prepare the... आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्र, ध्वनी मुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला। अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनी मुद्रिते म्हणजेच रेकॉर्ड, चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणूनही करता येतो। विद्यार्थी मित्रांनो, या 3 आधुनिक साधनांतील एक एक घटकांचा अभ्यास आज आपण करणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, आता आपण पाहणार आहोत दृक साधनातील पहिला घटक छायाचित्रे। दृक साधनातील पहिला घटक छायाचित्रे। छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहे। छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली। या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपातील माहिती मिळते। मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या
यांची चित्रे उपलब्ध आहेत, परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहे याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात। त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात। व्यक्तींच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते। प्रसंगांच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्यांचे स्वरूप लक्षात येते। विद्यार्थी मित्र हो, आता आपण पाहणार आहोत श्राव्य साधनातील ध्वनी मुद्रिते। ध्वनी मुद्रिते म्हणजे रेकॉर्ड्स। छायाचित्र कलेप्रमाणे ध्वनी मुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे। ध्वनी मुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत। आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनी मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे। त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो। उदाहरणार्थ स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगणमन हे राष्ट्रगीत। जनगण मन यधि नायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात। सुभाषचंद्र बोस यांचे भाषण स्पीकिंग टू इंडियंस इन ईस्ट एशिया आधुनिक भारताच्या माय कंट्रीमन इन ईस्ट एशिया श्राव्य साधने म्हणून करता येईल। विद्यार्थी मित्र हो, आता आपण पाहणार आहोत दृक श्राव्य साधनातील एक घटक चित्रपट। दृकश्राव्य साधनातील एक घटक चित्रपट। चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो। 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली। दादासाहेब फाळके यांनी इ.स. 1913 मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची मूर्तमेढ रोवली। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाओ आंदोलन यासारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या चित्रफितीमुळे घडलेली प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत। या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत। अभिलेखागारात जतन करून ठेवलेली आहे। अनेक लिखित साधने उपलब्ध आहे। लिखित साधनांचा वापर करताना मात्र ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहे, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासून घ्यावे लागते। अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे। ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्या भावी पिढ्यांकडे सोपवता येईल।